स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये। कसे आहात? बरे आहात ना? तर बरेच रहा, आनंदी रहा आणि सुखी रहा। तर चला, आज मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, काल मला लाईव्ह मध्ये एक दोन जणांनी कमेंट केल्या होत्या, ताई तुम्ही रवी शिंदे बद्दल जे दादा आहेत त्यांच्याबद्दल मी नेहमीच बोलते आणि काय आहे तर ते सांगायचं आहे तुम्हाला। जसे बरेचसे लोकांनी युट्यूबवर मदत करताना स्वतःहून पुढे येत नाही, त्यातले बरेचसे लोक असे असतात जे स्वतःहून कधीच पुढे येत नाही, त्यांना मदत करण्यात कंटाळा करतात। मला अनुभव आला त्यामुळे मी सांगते तुम्हाला। तर माझा पर्सनल जो अनुभव आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं टायटलमध्ये, तुम्ही दिसत असेल तुम्हाला जे मी म्हटलं आहे ते, त्याच्यावरून कळलं असेल आजचा विषय कोणता आहे। आणि कालच्या लाईव्हमध्ये मला एक दोन जणांनी म्हटलं होतं, तर त्यामुळे आज विषय घेत आहे मी तो। आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे रवी दादांना मी आताच नाही ओळखत, कमीत कमी 5-6 महिन्यापासून ओळखते। माझं त्यांच्याशी 2-3 वेळा बोलणं पण झालं आहे। आज पण एक काम होतं त्याच्यानिमित्त बोलणं झालं आहे। आणि एवढे मोठे युट्यूबर असून सुद्धा आणि काय म्हणतात त्याला, एवढं मोठं काम करतात ते, वेबसिरीज बघतात, बरंच असतं त्यांच्या मागलोड, त्यांचा मोबाईल हा सतत बिझीच राहत असेल, एवढ्या वेळातून वेळ काढून सुद्धा जर कोणची अडचण असली आणि मला त्यांना विचारायची असली तर ते बिलकुल न काय म्हणतात त्याला न कोणचा विचार करता मदत करतात। जसं तुम्हाला माहीत नसेल दादाची एक ही गोष्ट सांगते मी तुम्हाला, त्यांनी कमीत कमी 7-8 युट्यूबर आहेत ज्यांना बिलकुलही युट्यूबचं नॉलेज नव्हतं, त्यांना स्वतःहून त्यांनी पुढाकार घेऊन युट्यूब चॅनल स्वतः काढून दिलं। आज त्यांचे चॅनल इतके ग्रोथ करत आहे की त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांचे सबस्क्रायबर व्ह्यूज आहे। त्यांनी हा विचार केला नाही की हे लोक जर पुढे गेले तर आपल्या चॅनलवर काय फरक पडेल। असे भरपूर लोक तुम्हाला भेटेल युट्यूबवर जे स्वतःहून कधीच मदत करणार नाही। जसं मी राधाला विचारलं, रुपाली ताई आहे, पुन्हा कोमल बनसोडे ताई आहे, या सगळ्यांना जे चॅनल खोलून दिलं असेल तर ते आपल्या रवी शिंदे दादांनी खोलून दिलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल त्यांनी कधीही कोणत्याही युट्यूबवर, त्यांनी स्वतःच्या पण चॅनलवर असं कधीच म्हटलं नाही की मी यांना पुढे नेलं, ते कधीच त्यांनी स्वतःहून कधी सांगितलं नाही। आणि राधाताई जशी भेटायला गेली होती त्यांना स्वतःहून, त्याचं कारणच ते होतं जे म्हणतात ना तुम्हाला तुमच्या घरात, ती म्हणते राधा नेहमी म्हणते माझ्या घरात जे आजताही सगळं दिसत आहे म्हणते ते रवी दादामुळं। तर तुमचं जे श्रेय आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही समोरच्याला पूर्णच द्या, पण त्या माणसाने तुमच्यासाठी इतकं केलं त्याची तुम्हाला जाणीव आहे, हेच भरपूर झालं। आणि भरपूर लोक मला माहीत नव्हते, पण जेवढ्याशी बोलली मी, जेवढे माझे संगीत गायकवाड ताई आहे, बरेचसे असे आहेत ज्यांना रवी शिंदे दादांनीच चॅनल ग्रोथही म्हणा कसं करायचं, इतकी मदत केली त्यांना, इतकी मदत आणि इतके म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये घमंड तुम्हाला दिसणार नाही। मी प्लीज, मला त्यांचा कोणी फोन नंबर नका मानू, कारण का त्यांचा माझ्याकडे फोन नंबर नाही, मी दुसऱ्या थ्रूच बोलत असते माझं काम असले तर, आणि मी माझ्याकडे फोन नंबर याच्यासाठी ठेवत नाही, मग ते लोक मला मागतात म्हणून मी ठेवत नाही त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। कोमल बनसोडे ताई आहेत, त्यांनी मला स्वतःहून ताई म्हणे इतकी मदत केली म्हणे दादांनी आम्हाला, मी इतक्या लोकांना ट्राय केलं म्हणे मदतीसाठी, एक हाय विचार केला नाही की ही बाई अपंग आहे ही कशी करणार आहे काय, पण त्या दादांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता प्रत्येकाच्या घरी गेले ते स्वतःहून भेट घेतली, हे खूप मोठी गोष्ट असते। बरं, आजकाल तुम्ही युट्यूबवर बघत असाल, लोकांच्या डोक्यात किती लवकर हवा शिरते, जरासं युट्यूब चॅनल चालायला लागलं का लगेच त्यांच्या डोक्यात इतकी हवा शिरते ना, ते कोणाशी बोलायला सुद्धा तयार नसतात। असे बरेचसे युट्यूबर आहेत, मला कोणाचं पर्सनली, तुम्हाला माहित आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मी पर्सनली कोणाच्या युट्यूबरचं सहजासहजी नाव घेत नाही, पण मला जो त्यांचा अनुभव आला, मला असं वाटायचं एवढे मोठे युट्यूबर काय बोलणार, पण राधा थ्रूच त्यांची माझी ओळख झाली आणि राधाने खूप चांगल्या लोकांची माझं म्हणजे जे आहे ना कम्युनिकेशन खूप चांगल्या लोकांची, तिच्यामुळे माझं खूप चांगले लोक मला मिळाले। आणि इतके इतके म्हणजे मी सांगते तुम्हाला, इतकं कोणत्याही प्रकारचा जात धर्म बघत नाहीत ते, तुम्हाला माहित असेल युट्यूबर प्रत्येक आता याच्या ते मध्ये पण हे बघितल्या जातं का हा आपला आहे तो आपला आहे, पण रवी दादाचा असा नेचर आहे ना, म्हणतात ना ते हिरो हिरोईन पिक्चरमध्ये काम करतात, पण जो 3 घंट्याचा पिक्चर बनतो त्याच्या मागचे जे करणारे लोक असतात ते खूप महत्वाचे असतात, त्यांच्यामुळे तो पिक्चर चांगला दिसतो, कारण की त्याच्या बॅकफूटवर जे काम करणारे लोक असतात ना ते मेन असतात। तसे रवी शिंदे दादा आहे आणि त्यांनी कधीच हे कधीच लोकांना माहीत नसेल, त्यांनी इतक्या लोकांचे चॅनल स्वतः खोलून दिले, इतकं
पुढे आले बरेच मी तर म्हणतो बऱ्याच लोकांचे दिले असेल त्यांनी करून, पण सांगते मी त्यांचं म्हणजे एवढं मोठं काम असून बिलकुल घमंड नाही त्या माणसांना, बिलकुल नाही. आणि युट्यूबर म्हणूनच मला एक आवडते, आणि एक ते सोशल वर्क सुद्धा करतात. कोणाला मदत असली काही असली त्यांच्या घरी कधी मला कोमल ताई म्हणाले खूप खूप चांगला स्वभावंताई त्या दादांचा, माझा योग आला तर मी नक्की तिकडे गेली. एक तर ते खूप दूर राहतात तिकडल्या साईड, म्हणजे पट्टा एकदम मराठवाड्याचा आहे त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे खूप दूर पडतं ना, पण नक्की योग आला तर नक्की भेटायला जाईन. माझे कसे काही मोजके बोटावर मोजण्याजोगे युट्यूबर आहेत जे मला खूप आवडतात व्हिडिओ, आणि त्यांचं कार्य पण तुम्ही व्हिडिओच नाही तुमचं कार्य सुद्धा तेवढंच चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला असं नाही का कोणाचेच ते उणी दुनी काढत नाही त्यांच्या चॅनलवर. तुम्ही बघितलं असाल ते कोणाच्याच बद्दल बोलत नाही, भांडत नाही, काही नाही. त्यांचं जे कंटेंट असतं, लोक म्हणतात ना काय काम करतात लॉकडाऊन मध्ये गरिबाच्या घरात पोटभर अन्न मिळणं हे खूप मोठी गोष्ट झालं, आणि स्वतःच्या घरात बसून त्यांनी हे काम केले. म्हणजे आज त्यांनी 7-8 लोकांचे पोट घर बसल्या त्यांच्यामुळे भरू शकतात, जरी ते मेहनत करत असेल, पण सुरुवात करून देणारा हा मेन असतो. म्हणतात ना झाड खूप मोठं झालं पण लावणाराही तेवढाच महत्वाचा असतो. तो झाड जो लावतो त्याला पाणी टाकतो तोही महत्वाचा असतो. झाड तर वाढतंच, पण ते झाड वाढायसाठी जे मेन खत असतं, जे पाणी असतं, तेही खूप महत्वाचं असतं, नाही का? म्हणून अशा लोकांना खरंच सपोर्ट नक्की करत जा. आणि ते खरंच अधूनमधून मला काही अडचण आली तर बेझिझक सांगतात, बिलकुल त्यांना कोणत्याही गोष्टीचा घमंड नाही आहे, एकदम सरळ साधा माणूस. आणि मला त्यामुळेच त्यांचं नेचर खूप आवडतं, आणि खूप लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती आहे ही मला सगळ्यात जास्त आवडली. कोणत्याही प्रकारचा, जसं मी तुम्हाला सांगितलं याच्याही आधी, की कोणत्याही प्रकारचा ते जातीभेद त्यांच्या व्यवहारातून दिसत नाही, वागण्यातून दिसत नाही, बोलण्यातून दिसत नाही. हे खूप कमी लोकांमध्ये असते युट्यूबरमध्ये. मला अनुभव आला आहे म्हणून मी सांगतो, त्यांचा खूप चांगला अनुभव आला आहे मला. आणि कधीही याच्याही पुढे मला काही अडचण आली तर मी त्यांना नक्कीच विचारून सल्ला घेऊनच करणार, कारण का ते योग्य सल्ला देतात, चांगले सल्ला. शेतीविषयी भरपूर माहिती आहे त्यांना, ते पण त्यांच्या थ्रू व्यवस्थित मिळू शकते आपल्याला जर पुढं करायची असेल तर. आणि तिथे जाऊन व्हिजिट केली तर अजूनच चांगलं होईल, नाही का? म्हणून बस तर रवी दादाबद्दल हेच बोलायचं होतं. आणि ज्या दादांनी मला कमेंट केली होती, ताई रवी शिंदेवर तुम्ही एकतरी व्हिडिओ बना, कारण का त्यांचे कोणीच त्यांच्यावर एवढा सविस्तर असे व्हिडिओ नाही बनवले आहे. त्यांचं जे काम आहे ते कोणालाच माहीत नाही जे त्यांनी केलेलं आहे पूर्ण लॉकडाऊन मध्ये. खरंच त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असेच काम करत राहा, असेच सपोर्ट करत राहा, आणि असेच पुढे जात राहा. तुमची वेब सिरीज माझ्या घरी खूप लोकांना आवडते, खासकर माझे जे नंदई आहे लहान त्यांना इतकी आवडते तुमची वेब सिरीज. तुमचे तर मी म्हणतो खूप खूप मोठे फॅन आहेत ते. आणि असेच पुढे जा, असेच आनंदी राहा. आणि आता तर नवीन मराठी पिक्चर मध्ये सुद्धा ते नवीन तुम्हाला नवीन गोष्टीमध्ये बघायला मिळेल. पुढे पुढे बघत जा. तर बस हेच बोलायचं होतं दादा मला. आणि तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, मला माझ्या संस्थेसाठी, माझी म्हणजे मी जिथे काम करते, जो व्हिडिओ टाकला होता मी 19 फेब्रुवारीला, तिथे पण मला बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला आहे. तर त्यांच्याबद्दल मी सांगेन मला कोणाकुणी सपोर्ट केला. तर चला भेटू आपण, तोपर्यंत बाय. जय भीम, जय शिवरायणी, बाय बाय.